शेतमजुरांच्या शेतीचे जे भाव आहेत ते दुप्पट होतील का असा प्रश्न जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. वळूया पुढच्या बातमीकडे. भंडारा शासकीय रुग्णालयातील दुर्घटना आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याचे दावे सरकार करत आहे. त्यासाठी रुग्णालयांचं फायर ऑडिटही केलं जात आहे. मात्र औरंगाबादमध्ये एक धक्कादायक चित्र समोर आलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही इमारती आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिटच झालेलं नाहीये. अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे. राज्यात काही ठिकाणी आगीच्या घटना झाल्यानंतरही औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयामध्ये फायर ऑडिटच झालं नसल्याचं समोर येत आहे. रुग्णांच्या जीवितांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. औरंगाबादमध्ये तीन आरोग्य यंत्रणेच्या महत्वाच्या आपल्या इथं संस्था आहेत. ती म्हणजे औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल. या तीन मोठ्या संस्थेपैकी दोन संस्थेमध्ये फायर ऑडिट घेतले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते. औरंगाबादच्या या घाटी महाविद्यालयामध्ये अनेक बिल्डिंग आहेत, त्यापैकी काही बिल्डिंग्सनी फायर ऑडिट घेतले नसल्याची माहिती समोर येते. त्याचप्रमाणे 4 वर्षापूर्वी जे औरंगाबादमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्यात आलं, या जिल्हा सामान्य रुग्णालयाने देखील फायर ऑडिट घेतले नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकंदरीत आरोग्य यंत्रणेला खरंच नागरिकांच्या आणि रुग्णांच्या जीवाची काळजी आहे का नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या, त्यामध्ये एक म्हणजे भंडाऱ्याची रुग्णालयातील आग आणि दुसरी म्हणजे नुकतीच पुणे येथे देखील सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली होती. या दोन्ही घटनेमध्ये अनेक लोकांना जो आहे तो आपला जीव गमावला होता. अशा परिस्थितीमध्ये जर आरोग्य यंत्रणा जर सतर्क नसेल फायर ऑडिटसाठी, तर आरोग्य यंत्रणेला खरंच रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची काळजी आहे का असा प्रश्न देखील पडतोय. ज्या पद्धतीने ही माहिती समोर येते ती अतिशय दुर्दैवी बाब आहे, कारण की अशा घटनेतूनच अनेक वेळा जर अशी कुठली घटना घडली तर अनेकांना जीव गमावा लागतो. एकंदरीत पाहिलं तर जी सामान्य रुग्णालय आहे, या सामान्य रुग्णालयासाठी जवळपास 60 लाखाची निधी जी आहे ती मागणी आहे, त्यामुळेच या 60 लाखामुळेच ही जी फायर ऑडिट झालं नसल्याची माहिती आपल्याला समोर येते. कॅमेरामन संतोष सिसाडस, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. शहरात अनेक मोठे शासकीय आणि खासगी या ठिकाणी रुग्णालय आहेत. औरंगाबादमध्ये एकूण 132 लहान मोठ्या रुग्णालयांनी फायर ब्रिगेडची NOC मिळावी यासाठी आतापर्यंत एक प्रकारचे अर्ज दाखल केले. त्यापैकी फक्त 53 रुग्णालयांना महापालिकेच्या अग्निशामक विभागानं NOC दिली आहे. भंडारा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर औरंगाबादमध्ये जे आमचे 53 हॉस्पिटल 50 बेडपेक्षा जास्त आहेत त्यांना फायर NOC दिलेली आहेत. ते दरवर्षी 1 वर्षानंतर बी फॉर्म सादर करणे त्यांना बंधनकारक आहेत शासनाच्या नियमानुसार. व त्यापेक्षा लहान 50 पेक्षा कमी बेडचे आहेत त्यांनी त्यांची उपकरणं दरवर्षी चेक करून रिफिलिंग करून लावणे व बी फॉर्म सादर करणे हे बंधनकारक केलेले आहेत. तरी हे हॉस्पिटलवाले थोडे दुर्लक्ष करत असतात, खर्चिक बाब असल्यामुळे ते हे करायला मागं पुढं बघतात. तर तसं होऊ नये, हलगर्जीपणा त्यांनी करू नये. योग्य आम्ही सगळ्या सहकार्य त्यांना प्रशिक्षण द्यायला यायला त्याला आम्ही तयार आहेत. प्रत्येक याच्या ठिकाणी आम्ही मोठमोठ्या हॉस्पिटलला दरवर्षी प्रशिक्षण देत असतो. ते उपकरणं कसे हाताळायचे ते पण आम्ही त्यांना दाखवित असतो. हे सगळं असं करून आम्ही त्यांना सेवा देत असतो. दरवर्षी काय करतो, मार्चच्या जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये आपण प्रत्येक पेट्रोल पंप, गॅस गोडाऊन, त्यानंतर बिल्डिंग जे असते त्यांना आपण दरवर्षी नोटीस इश्यू करत असतो. त्यानंतर ते अपडेट करतात, कोणी हे करत नाही, ते त्यांची जबाबदारी. समोर जर बिल्डरची किंवा त्या हॉस्पिटलवाल्याची जबाबदारी राहील. औरंगाबादमध्ये आता अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेल्या आणि न घेतलेल्या रुग्णालयांची परिस्थिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 132 रुग्णालयांचे ना हरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेकडे अर्ज. त्यापैकी 53 रुग्णालयाला अंतिम ना हरकत प्रमाणपत्र, 22 रुग्णालयांना तांत्रिक कारणासाठी ना हरकत प्रमाणपत्र नाही. औरंगाबादमध्ये 2018 पासून रुग्णसेवा सुरू करण्यात आलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेलं नाहीये. निधी अभावी हे
हे ऑडिट झालं नसल्याची जी माहिती आहे ती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे हॉस्पिटल एकदम नवीनच बिल्डिंग आहे. ही साधारण 2018 पासून याची ओपीडी आणि आंतररुग्ण विभाग हे सुरू झाले. एकदम बिल्डिंग नवीन असल्यामुळं इलेक्ट्रिकल ऑडिटचा एवढा काही इश्यू नव्हता. फक्त राहिला प्रश्न फायर ऑडिटचा, तर फायर ऑडिट करता आम्ही इस्टिमेट करून त्याचं प्रपोजल आपण शासन स्तरावर पाठवलेलं आहे. तो साधारण खर्च जो लागणार आहे तो 60,52,000 खर्च आहे. तो शासनाकडे आपण पाठवलेला आहे. तेवढं मंजूर झाल्यानंतर आपण फायर ऑडिट करता फायर ऑडिट नंतर करून घेणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण दोन वेळेस मॉकड्रिल मात्र केलेली आहे. आपण असं घटना अशी घडवून आणली की असं काहीतरी झालं आणि त्याच्यानंतर आपण कसं रिॲक्ट करू, त्या प्रकारचं एक फायरचं मॉकड्रिल आपलं झालेलं आहे. ते यशस्वीरित्या आपण दोनदा कॅरी आउट केलेलं आहे. आता ज्यावेळेस शासनाकडून निधी मंजूर होईल किंवा त्यांनी सांगितलं की DPDC मधून मंजूर करून घ्या, DPDC मधून जर मिळालं तर आपण फायर ऑडिट फायरचे सगळे इक्विपमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स लावून फायर ऑडिट करून घेणार. तसंच माझ्या अखत्यारीमध्ये ज्या 14 संस्था आहेत त्या सर्व संस्थांकरता मी एक पत्र कॉर्पोरेशनचं जे फायर ऑडिटचं डिपार्टमेंट आहे त्यांना पाठवलेलं आहे की माझ्या अखत्यारीमध्ये एवढ्या संस्था आहेत सर्वांचं तुम्ही फायर ऑडिट करून त्याचं इस्टिमेट मला द्यावं जेणेकरून तिथेही आपल्याला सुधारणा करता येईल. अशी घटना भविष्यात कोणत्याच हॉस्पिटलला व्हायला नाही हे शासनाचंही धोरण आहे, आमचंही धोरण आहे त्यानुसार.